नमस्कार फ्रेंड्स, होमकुकच्या किचनमध्ये मी तुमचं मनापासून स्वागत करते. आता दिवाळीचा सण जवळ आलेला आहे, त्यामुळे आज आपण दिवाळी स्पेशल रेसिपीजमध्ये खुसखुशीत अशी करंजी करणार आहोत. आज ही करंजी करताना मी तुम्हाला इथे काही महत्त्वाच्या टिप्स देखील देणार आहे, ज्याने तुमची ही करंजी आहे ती हमखास खुसखुशीतच होणार आहे. तर आता आपण इथे वेळ न घालवता डायरेक्टली ही खुसखुशीत अशी करंजी आहे ती इथे बनवण्यासाठी घेऊयात. करंजीचं सारण करण्यासाठी मी इथे एका कढईमध्ये 3 चमचे तूप घातलेलं आहे. हे तूप आहे ते माझं इथे चांगलं गरम झालेलं आहे. त्यात आता आपल्याला इथे आपले ड्रायफ्रूट्स आहेत ते इथे थोडेसे तुपामध्ये थोडेसे तळून घ्यायचे आहेत. तुम्ही डायरेक्टली कच्चे ड्रायफ्रूट्स इथे यूज केले तरी देखील चालेल, पण ड्रायफ्रूट्स थोडेसे तुपामधून परतून घेतल्याने ते जास्त चविष्ट लागतात. अशा प्रकारे मी इथे काजू, बदाम आणि चारोळी आहे ते आधी इथे तुपामध्ये घातलेलं होतं आणि 1 ते 1.5 मिनिटे परतून घेतल्यावरती त्यामध्ये मी आता इथे थोडेसे मनुके घातलेले आहेत. पूर्ण आपले ड्रायफ्रूट्स आहेत ते इथे 2 ते 3 मिनिटे तरी चांगले इथे तुपामध्ये परतून घ्यायचे आहेत. हे मनुके आहेत ते आता माझे इथे चांगले फुलायला लागलेले आहेत, म्हणजे आपले हे ड्रायफ्रूट्स आहेत ते इथे तुपामध्ये व्यवस्थित परतून झालेले आहेत. ते आता मी इथे एका प्लेटमध्ये काढून घेते. आता त्याच कढईमध्ये मी इथे पुन्हा 2 चमचे तूप ॲड केलेलं आहे. तूप चांगलं गरम झालं की त्यात मी आता इथे 1/2 किलो रवा घातलेला आहे. जो आपल्याला इथे 0 साईजमध्ये रवा येतो तो इथे यूज करायचा आहे. आता हा रवा आहे तो मी इथे 9 ते 10 मिनिटे मीडियम फ्लेमवरती पूर्ण भाजून घेणार आहे आणि रवा भाजताना सतत हे मिक्स करून घेत राहा, जेणेकरून खालतून करपलं नाही जाव म्हणून. आणि शक्य झालं तर आपल्याला इथे थोडं जाडतळ असलेलंच भांडं वापरायचं आहे, ज्याने आपला रवा आहे तो बिलकुलही करपला जाणार नाही. आणि 1/2 किलो रव्यामध्ये मिनिमम 70 ते 80 करंजे आहेत ते आरामात बनतात. अशा प्रकारे 9 ते 10 मिनिटे भाजून घेतल्यावरती जर रव्याचा जो रंग आहे तो थोडासा चेंज होतो आणि ह्याला छान सुगंध देखील सुटायला लागतो, म्हणजे समजायचं आपला रवा इथे व्यवस्थित भाजून झालेला आहे. ही रव्याची कढई आहे ती आता मी इथे गॅसवरून उतरवून घेते आणि तिथेच मी आता एक पॅन गॅसवरती ठेवलेला आहे. त्यात मी आता खोबरं घातलेलं आहे. इथे मी 2 वाटी खोबरं घेऊन ते व्यवस्थित खिसून घेतलेलं होतं, म्हणजे 150 ग्रॅम इथे खोबरं आहे हा. आता हा खोबरा आहे तो मी इथे 4 ते 5 मिनिटे तरी हलकासा गोल्डन रंग येण्यापर्यंत इथे भाजून घेणार आहे. खोबरा आहे तो भाजून घेतल्याने आपलं हे करंजीचं सारण आहे ते खूप जास्त दिवस टिकतो, बिलकुलही खराब होत नाही, त्यामुळे आपल्याला खोबरा इथे भाजून घ्यायचा आहे. इथे आता 4 ते 5 मिनिटे झालेली आहेत. आपल्या या खोबऱ्याला हलकासा गोल्डन रंग यायला लागलेला आहे, म्हणजे हा खोबरा आपला इथे व्यवस्थित भाजून झालेला आहे. ह्या रव्यामध्येच हा आपला खोबरा आहे तो मी इथे काढून घेतलेला आहे. त्यामध्ये मी आता इथे आपण जे तळून घेतलेले ड्रायफ्रूट्स होते ते इथे घातलेले आहेत आणि 1 चमचे वेलची जायफळची पूड घातलेली आहे. आता आपल्याला हे सर्व साहित्य आहेत ते इथे या रव्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत. आणि आता आपण हा रवा आहे तो 1 ते 1.5 तास बाजूला ठेवणार आहोत. पूर्णपणे थंड झाल्याशिवाय आपल्याला ह्यात पिठीसाखर ॲड नाही करायची आहे. जर हा रवा गरम असताना तुम्ही यात पिठीसाखर ॲड केलीत तर पिठीसाखर आहे ती रव्यामध्ये वितळण्याची शक्यता असते. अशा प्रकारामध्ये 1 ते 1.5 तासामध्ये आपला हा रवा आहे तो इथे पूर्णपणे थंड झालेला आहे. आता आपल्याला ह्यात आपली पिठीसाखर घालायची आहे. इथे मी 300 ग्रॅम पिठीसाखर वापरलेली आहे. तुम्हाला जसं गोडी आवडत असेल त्याप्रमाणे तुम्ही ते पिठीसाखरचा वापर करून घ्या. मध्ये मध्ये हे थोडंसं टेस्ट करून घेत राहा, जर तुम्हाला कमी वाटत असेल तर तुम्ही इथे पुन्हा पिठीसाखर ॲड करून घ्या. आता आपल्याला ही पिठीसाखर आहे ती ह्या रव्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे. ह्या सारणमध्ये कुठेही पिठीसाखरचा खडा नाही राहिला पाहिजे, त्यामुळे मी इथे हातानेच हे व्यवस्थित मिक्स करण्यासाठी घेतलेलं आहे. हे सारण तुम्ही मिनिमम 3 ते 4 महिने आहे ते आरामात ठेवू शकता. फ्रीजमध्ये ठेवा ज्याने ते बिलकुलही खराब होणार नाही. अशा प्रकारामध्ये आपलं हे खुसखुशीत अशा करंजीचं सारण आहे ते इथे बनून पूर्णपणे रेडी झालेलं आहे. तर ही करंजी करण्यासाठी मी इथे 1/2 किलो मैदा घेतलेला आहे, म्हणजेच पूर्ण 3 वाटी मैदा आहे. त्यामध्ये मी आता इथे 1/2 वाटी रवा घालणार आहे. यामध्ये मी आता इथे चवीप्रमाणे मीठ घातलेलं आहे. रवामुळे आपली ही करंजी आहे ती एकदम छान खुसखुशीत बनते आणि जो 0 साईजमधला रवा असतो तो आपल्याला इथे वापरायचा आहे. आपण इथे आता मोहन करण्यासाठी घेणार आहोत. त्यासाठी मी इथे एक तडक्याची कढई घेऊन त्यामध्ये 3 चमचे साजूक तूप घेतलेलं आहे. तुम्ही इथे डालडा किंवा तेल देखील इथे वापरू शकता. आता हे तूप आहे ते मी इथे कडकडीत गरम करून घेते. तूप एकदा का छान कडकडीत गरम झालं की ते मी आता या मैद्यामध्ये घातलेलं आहे आणि लगेच आपल्याला हे आता इथे चमच्याने मिक्स करून घ्यायचं आहे. तुम्ही ह्यामध्ये हे तूप आहे ते गरम न करता डायरेक्टली ह्यात घातलं तरी देखील चालेल, पण त्याने आपले जो करंजीचा पापड आहे तो जास्त खुसखुशीत बनत नाही, त्यामुळे आपल्याला तूप आहे ते इथे गरम करूनच घालायचं आहे.
इथे मी पाव किलोसाठी 3 चमचे साजूक तूप घेतलेलं आहे। आता आपल्याला ह्या मैद्यामध्ये जी तुपामुळे झालेली गुठली आहे ती इथे हाताने व्यवस्थित फोडून घ्यायची आहे, ज्याने हे तूप आहे ते ह्या पिठामध्ये व्यवस्थित मिक्स होतो आणि आपली जी करंजी आहे ती अतिशय खुसखुशीत अशी बनते। अशा प्रकारे आपल्याला मिनिमम 2 ते 3 मिनिटे तरी हे पीठ आहे ते हातावरती इथे व्यवस्थित चोळून घ्यायचं आहे। तुम्ही इथे पाहू शकता हे पीठ आहे ते दाबळ्यावरती त्याचा एक गोळा होत आहे, याचा अर्थ आपल्या ह्या पिठामध्ये जे तुपाचं प्रमाण आहे ते अतिशय योग्य प्रमाणात झालेलं आहे। आता आपण हे पीठ आहे ते इथे मळण्यासाठी घेणार आहोत। मळण्यासाठी आपल्याला अगदी थोडं थोडं पाणी वापरून हे पीठ इथे व्यवस्थित मळून घ्यायचं आहे। अतिशय पाणी आहे ते एकसाथ घालू नका, ज्याने हे पीठ आहे ते पातळ होण्याची शक्यता असते। मग आपण ह्यात सुकं पीठ ॲड करतो, ज्यामध्ये आपलं जे गरम तुपाचं मोहन आहे ते ॲड झालेलं नसतो, त्यामुळे आपली करंजी आहे ती व्यवस्थित खुसखुशीत अशी बनत नाही। म्हणून अगदी थोडं थोडं पाणी वापरूनच आपल्याला हे पीठ इथे व्यवस्थित मळून घ्यायचं आहे। आता हे पीठ आहे ते मी मिनिमम 4 ते 5 मिनिटे तरी व्यवस्थित मळून घेणार आहे। अशा प्रकारामध्ये 1-4 ते 5 मिनिटे मळून घेतल्यावरती आपलं हे पीठ इथे व्यवस्थित मळून झालेलं आहे। तुम्ही हे पीठ आहे ते जेवढं व्यवस्थित मळून घ्याल तेवढीच आपली ही करंजी आहे ती अतिशय उत्तम बनणार आहे, त्यामुळे आपल्याला पीठ एकदम व्यवस्थित मळून घ्यायचं आहे। आणि आता आपल्याला हे पीठ आहे ते एक 1/2 तास तरी चांगलं झाकून ठेवायचं आहे, जेणेकरून जो रवा आहे तो या पिठामधला व्यवस्थित फुलला जातो आणि आपली करंजी आहे ती एकदम खुसखुशीत बनते। इथे आता एक पूर्ण 1/2 तास झालेला आहे। 1/2 तासानंतर आपला हे पिठामधला जो रवा आहे तो इथे व्यवस्थित फुललेला आहे। आता आपण इथे हे पीठ आहे ते पुन्हा थोडंसं मळून घेणार आहोत। अशा प्रकारे हे पीठ आहे ते आपलं इथे आता करंजी बनवण्यासाठी पूर्णपणे रेडी झालेलं आहे। आता ह्या पिठाचे मी इथे 2 गोळे करून घेतलेले आहेत आणि ह्या पिठाचा 1 गोळा आहे तो मी आता इथे झाकून ठेवणार आहे, जेणेकरून तो हवा लागून जास्त सुकला नाही जावा म्हणून। जेवढे आपल्याला इथे पिठाची आवश्यकता असेल तेवढंच पीठ बाहेर ठेवायचं आहे आणि बाकीचं पीठ आहे ते लगेच झाकून ठेवा। हा पिठाचा गोळा आहे तो मी इथे फिरवून घेऊन एक रोल बनवलेला आहे आणि आता आपल्याला ह्याचे छोटे छोटे गोळे करून घ्यायचे आहेत। 10 ते 12 करंजे तरी आपल्याला एकसाथ बनवून घ्यायचे आहेत, त्यानंतरच आपण करंजी ते तळण्यासाठी घेणार आहोत, त्यामुळे 10 ते 12 मी इथे गोळे बनवून घेणार आहे। आणि तुम्हाला ज्या साईजमध्ये ही करंजी हवी आहे त्या साईजमध्ये तुम्ही हे गोळे आहेत ते इथे बनवून घ्या। आता हे जे छोटे छोटे गोळे आहेत त्याला आपल्याला इथे थोडं फिरवून घेऊन गोल आकार द्यायचा आहे। अशा प्रकारे हे गोळे होते ते मी थोडेसे फिरवून घेऊन गोल करून घेतलेले आहेत। आता हे सर्व गोळे आहेत ते आपल्याला इथे झाकून ठेवायचे आहेत, जेणेकरून ते खूप जास्त सुकले नाही जावेत म्हणून। आणि एका टायमिंगला 1 गोळा वापरून मी आता हे करंजीचं पापड आहे ते इथे लाटून घेणार आहे। हे करंजीचं पापड लाटण्यासाठी मी इथे तेल किंवा पीठ बिलकुल वापरणार नाही आहे, पण जर तुम्हाला वाटत असेल की हे पीठ खूप जास्त चिटकत आहे तर तुम्ही ह्यावरती थोडंसं मैदा वापरून हे पीठ आहे ते तुम्ही लाटून घेऊ शकता। हा पापड आहे तो आपला खूप जास्त पातळ देखील नाही झाला पाहिजे आणि खूप जास्त जाड देखील नाही झाला पाहिजे। जर आपला हा पापड आहे तो खूप जास्त पातळ झाला तर आपली करंजी आहे ती तळल्यावरती कडक होण्याची शक्यता असते। आता हे पापड आहे ते मी इथे 4 बोटांवरती ठेवलेलं आहे, ज्यामध्ये आपल्याला व्यवस्थित सारण भरता येतो। जेवढं तुम्ही जास्त सारण ह्या करंजीमध्ये घालाल तेवढीच आपली करंजी आहे ती खाण्यासाठी खूप चविष्ट लागते। जर तुम्ही इथे खाली डायरेक्टली पोलीपाटावरती हे सारण भरून घ्याल तर ही करंजीची जेव्हा आपण घडी मोडून घेतो तेव्हा जे सारण आहे ते पुढं सरकलं जातं आणि आपली करंजी आहे ती व्यवस्थित पॅक होत नाही, त्यामुळे मी हातावरती हे सारण भरून घेऊन आता ते पोलीपाटावरती ठेवून थोडंसं दाबून घेतलेलं आहे। इथे खूप जास्त व्यवस्थित दाबून घ्या, जर करंजी व्यवस्थित इथे पॅक नाही झाली तर ती तेलामध्ये फुटली जाण्याची शक्यता असते। आता ह्या करंजीची जी साईडची कडा आहे ती मी इथे काचणीने कट करून घेतलेली आहे। अशा प्रकारामध्ये ही करंजी आपली इथे बनून पूर्णपणे रेडी आहे। तशाच प्रकारे मी इथे 1-10 ते 12 करंजी आहे ते इथे बनवून घेणार आहे। ही करंजी आहे ती मी आता इथे एका कॉटनच्या फडक्यावरती ठेवलेली आहे, जेणेकरून ती ह्या प्लेटला चिटकली नाही जावे म्हणून। आणि वरतून कॉटनचा फडका ठेवलेला आहे जेणेकरून करंजी आहे ती जास्त हवा लागून सुकू नये म्हणून। इथे मी आता पूर्ण 11 करंजी आहेत त्या इथे बनवून घेतलेल्या आहेत। तेल एकदम छान कडकडीत गरम झालं की गॅसची फ्लेम आहे ती मीडियमवरती आणून आपल्याला ह्या करंजी आहेत त्या आता इथे या तेलामध्ये घालायच्या आहेत आणि आपण मीडियम फ्लेमवरतीच या करंजी इथे पूर्ण व्यवस्थित तळून घेणार आहोत। जर तुम्ही ही करंजी तळताना गॅसची फ्लेम आहे ती फास्ट ठेवलेत तर ते करंजीच्या आतलं सारण आहे ते एकदम कडक होतो आणि आपली करंजी आहे ती देखील फक्त वरतून लाल होते आणि आतून कच्ची राहते। तुम्ही इथे पाहू शकता अवघ्या 1 ते 1.5 मिनिटामध्येच आपली ही करंजी आहे ती आता इथे छान फुलून वर आलेली आहे आणि त्या करंजीला हलकासा गोल्डन रंग देखील यायला लागलेला आहे। ही करंजी आहे ती मी आता इथे तेलामधून काढून घेते। ही करंजी आहे ती पूर्णपणे नॉर्मल टेम्परेचरवरती थंड करून घ्या, त्यानंतरच ती खाण्यासाठी घ्या, म्हणजे तुम्हाला समजेल की आपली करंजी आहे ती किती प्रमाणात खुसखुशीत अशी झालेली आहे ते।
करंजी पूर्णपणे थंड झाली की त्यानंतरच ती एखाद्या डब्यामध्ये भरून ठेवा, ज्याने ही करंजी आहे ती मिनिमम 2 ते 3 आठवडे एकदम खुसखुशीतच राहते। अशा प्रकारामध्ये माझ्या इथे पूर्ण 1/2 किलो पिठाच्या इथे एकूण 26 करंज्या ह्या झाल्या होत्या। ते पहा, आपली ही करंजी आहे ती खूप इझिली फुटली जात आहे आणि यातलं सारण आहे ते देखील एकदम सुटसुटीतच आहे। तुम्हाला जर माझी ही व्हिडिओ आवडली असेल तर प्लीज लाईक करा, माझ्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि माझी ही व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू।